छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली. द्विवेदी यांनी एक अत्यंत संतापजनक उद्वेगजनक विधान केलं आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले की नेमकं काय खुपतंय काय तुम्हाला. म्हणजे कधी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता बोलतात, कधी महामहिम राज्यपाल बोलतात, वारंवार ही बेताल वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात, का खुपतंय काय तुम्हाला. अभिनेते अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त करत म्हटलंय, सुधांशु त्रिवेदी यांचे वक्तव्य ऐकले आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमके खुपते काय, यांना कधी भाजपाचे प्रवक्ते बोलतात तर कधी महामहिम राज्यपाल बोलतात, वारंवार ही बेताल वक्तव्य महाराजांबद्दल का केली जातात, भाजपला शिवरायांबद्दल नेमके खुपते तरी काय, असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय. माणूस हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे हे शिवरायांनी अधोरेखित केलं, ते भाजपला खुपते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. यांच्याविषयी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुधांशु त्रिवेदी यांच्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे 5 वेळेस माफी मागितली या वक्तव्याविरोधात अवघ्या महाराष्ट्रातून टीकेची झोड उठत आहे. त्रिवेदींनी म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 5 वेळा पत्रे लिहिली होती. त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहित असत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आता हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कोणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना, पण आता डोक्यावरून पाणी चाललंय, त्यामुळे डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले. तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधत ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, शिवाजी महाराजांवर भाजपकडून असे वक्तव्य करणारा ठार वेडाच असू शकतो. पुढे पाहूयात काय म्हणाले अभिनेते खासदार अमोल कोल्हे. कटुसत्य लाईव्ह न्यूज ब्युरो मुंबई. शिवाजी महाराजांनी या माती धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये, तर धर्मसत्ता आणि राजसत्ता दोघींनी एकमेकांच्या हातात हात घालून लोककल्याणाचं काम करावं हा आदर्श घालून दिला, हा तुम्हाला खुपतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे हे वास्तव अधोरेखित केलं, हे तुम्हाला खुपतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका उदात्त ध्येयासाठी कसं प्रेरित केलं जाऊ शकतं हे उदाहरण या मातीत घालून दिलं, हे तुम्हाला खुपतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसाच्या हक्काचं राज्य, रयतेचं राज्य, आपलं स्वराज्य कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला, हे तुम्हाला खुपतंय. नक्की खुपतंय काय तुम्हाला, हाच मोठा प्रश्न निर्माण होतो जेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता असं विधान करतात. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं उदाहरण आणि कौतुक जगभरातले अनेक राज्यकर्ते करतात, तो गनिमी कावा तुम्हाला समजू नये. जर समजलं नसेल तर वाटलं तर तुम्हाला काही पुस्तकं पाठवतो, किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवप्रताप गरुडझेपची लिंक पाठवतो, तुम्हाला कळेल की जेव्हा अखंड हिंदुस्थानातले भले भले राजे रजवाडे, भले भले महाराज हे माला खाली घालून औरंगजेबाच्या दरबारात उभे राहत होते ना, तेव्हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून या हिंदुस्थानाच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं होतं. आणि त्या महाराजांविषयी तुम्ही अशी वक्तव्य करता. इंडियन आर्मीच्या जेवढ्या बटालियन आहेत ना, या सगळ्या बटालियनचे वॉर क्राय देवांच्या नावाने आहेत, पण फक्त मराठा बटालियनचा वॉर क्राय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत, पण आमच्यासाठी ते देवापेक्षा कमी सुद्धा नाहीत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता होते, आहेत आणि यापुढेही राहतील. त्यामुळे सुधांशुजी त्रिवेदी, आपण आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि भारतीय जनता पक्षानं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली नेमकी काय भूमिका आहे ही महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावी आणि महाराष्ट्राची ही अस्मिता दुखावल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी.